तुम्ही कधी कढईने ब्लँकेट साफ केलं का न धुता तुम्ही ब्लँकेट खूप व्यवस्थितरित्या साफ करू शकता आणि ज्या पद्धतीने तुम्ही धुतल्यानंतर ब्लँकेट साफ होतं अगदी तसंच ब्लँकेट साफ होणार आहे कसं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात रात्री सगळे कमवटपली झोपायचा टाईम झाला आणि मग काय आता थंडी आहे त्यामुळे अंगावरती घेऊन झोपावं म्हटलं आणि झोपायला घेतलं आणि फक्त तर काय ब्लँकेटमधून भरपूर स्मेल येत होता आणि मला अगदी कसं तरी झालं आणि म्हटलं चला झोपण्याच्या आधी साफ करूया तर ब्लँकेटमधनं दुर्गंधी येत असेल मळालेलं असेल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आता ब्लँकेट हे भरपूर मोठं असलं तर धुण्यासाठी भरपूर ते कष्ट लागतात त्याचबरोबर एका एक माणसाकडनं काही ते धुता येत नाही किंवा पिळता येत नाही वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं म्हटलं तर ते एवढं जड कसं टाकावं वॉशिंग मशीनचा ड्रम वगैरे काही हे होईल का असं वाटतं मग अशा वेळेस आपण थोडंसं टाळतो पण ते अगदी दिवसेंदिवस मळकट व्हायला लागतं मग असं नको व्हायला त्यामुळे तुम्हाला आता न धुण्याची गरज आहे ना कोणाची मदत घेण्याची गरज आहे ना वॉशिंग मशीनला त्रास देण्याची गरज आहे बस तुम्हाला काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे मी अप एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यामध्ये जेवढं तुम्ही मीठ घेतलं तेवढंच तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा त्याच्या अर्धा बेकिंग सोडा घातला तरी चालेल जास्त मळालेलं असेल तर समप्रमाण घ्या कमी मिळालेलं असेल अर्ध प्रमाण बेकिंग सोडायचं घेतलं तरी चालेल आता हे मिक्स करायचं आहे एक जाडसर अशी पावडर तयार होते कारण मीठ हे क्रिस्टल फॉर्ममध्ये असतं त्यामुळे आता आपल्याला हे एक पावडर तयार झालं आहे ही पावडर आपल्याला जेवढंही मोठं तुमचं ब्लँकेट आहे त्यावरती पसरवून घालायची आहे आता ब्लँकेटची एकच साईड नाही तर दोन्ही साईडला करायचं आहे सगळ्यात पहिले एका साईडला क्लीन करायचं आहे ती पूर्ण क्लीन झाली साईड की मग दुसऱ्या साईडने करायचं आहे पण सेम प्रोसेस करायची आहे बऱ्याचदा असं होतं एवढे मोठे ब्लँकेट धुतले तरी ऊन येत नाही त्यामुळे प्रॉपर हे वाळत नाही आणि त्यामधनं दुर्गंधी येते त्यामुळे तुम्ही अशी ही ट्रिक फॉलो नक्की करू शकता चला आता हे पसरवल्यानंतर आपल्याला अजून एक काम करायचं आहे आता मी इकडे एक, एक मोठं असं बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे गरम पाणी गरम म्हणजे कोमटसर असं पाणी घेऊ शकता थंड नका घेऊ सरस पाण्याचा वापर इकडे तुम्हाला करायचा आहे जेवढं की तुमचा हात जे आहे ते सहन करेल तेवढं त्यानंतर थोडासा शॅम्पू घालायचा आहे जो शॅम्पू तुम्ही वापरता त्या शॅम्पूचा वापर तुम्हाला इकडे करायचा आहे त्यानंतर घालायचं आहे डेटॉल किंवा अशा पद्धतीचं कोणतंही तुम्ही कम्फर्ट म्हणा किंवा हो? कोणतंही लिक्विड वापरत असाल स्मेल छान येण्यासाठी तर ते घालू शकता मी इकडे फक्त डेटॉलचा वापर केला आहे ते डिसइन्फेक्टनसुद्धा होऊन जाईल त्यामुळे बस बाकी मी कम्फर्ट वगैरे यामध्ये घातलेलं नाही आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता बाकी आपण काहीच घालणार नाही आहोत थोडंसं तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपडा यामधनं अशा पद्धतीने टाकून थोडासा पिळून घ्यायचा आहे थोडं पाणी यामध्ये राहिलं पाहिजे अगदी पूर्णच असा कोरडा पिळून नाही घ्यायचा आहे थोडं पाणी राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे न ते नक्की फॉलो करा त्यानंतर बघा अशा पद्धतीचा आपल्याकडे पॅन असतं किंवा कढई असते बरोबर त्यावरती आपण झाकण ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं झाकणचा वापर करतो की ज्याला वरून अशा पद्धतीने धरायचं असतं तर असेच झाकण घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुकरचं झाकण घेतलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही प्लेट वगैरे घेतली गे तरी चालेल पण प्लेटला काही हँडल नसतं त्यामुळे असं धरता येत नाही याला ब प्रॉपर धरता येतं अशा पद्धतीने रुमाल त्याला जो आहे तो रॅप करायचा आहे आणि बघा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने यावर घासायचं आता यावरती आपण मीठ आणि बेकिंग सोडा घातला आहे बेकिंग सोडा काय करेल यामधली जी काही दुर्गंधी आहे ती घालण्यास मदत करेल आणि यामध्ये जे आपण मीठ घातले ना तो ॲज अ स्क्रबिंग एजंट म्हणून काम करेल आता जेव्हा तुम्ही हे झाकण यामध्ये अशा पद्धतीने यावरती घासणार आहात तर तुम्ही एक ऑब्झर्व कराल की यावरती जे मीठ आहे ते व्यवस्थितरित्या इकडून तिकडे असं उठतं आहे म्हणजे आपण जेव्हा ते घासतोय तर मीठसुद्धा तिथे घासलं जातं आहे म्हणजे ते ते क्लीन करतं आहे पण यामध्ये जो मीठ आहे ते मात्र तुम्हाला तसंच दिसेल तर हे मीठसुद्धा आपल्याला नंतर क्लीन करायचं आहे त्यामुळे आपण काय करतो आहे पहिले एक बाजू क्लीन करतो आहे नंतर दुसरी बाजू क्लीन करतोय आता जेव्हा तुम्ही हे थोडंसं करणार तेव्हा सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे सेम थोडा थोडा रुमाल जो आहे तो पाण्यामध्ये बुडून अशा पद्धतीने याला रॅप करायचा आहे आणि मग पुन्हा जे आहे तो पुसून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी असंच करत राहायचं आहे आणि मी पांढरा कपडा हा यासाठी घेतला आवर्जून की तुम्हालाही दिसेल की खरंच यामधनं मळ निघतो की नाही खूप व्यवस्थितरित्या यामधनं जो तो या जे आहे तो मळ निघला जातो आणि यावरती जे काही मीठ आहे ते क्लीन करण्यास खूप मदत करतं आता तुम्ही हे बेडवरतीच करा म्हणजे बेडवरती हे व्यवस्थितरित्या जे आहे पूर्ण ब्लँकेट हे मावतं किंवा मग खाली फरशीवरती केलं तरीही चालेल पण तुम्हाला हे अशा स्पेसच्या ठिकाणीच करा म्हणजे तुम्ही एकदाच पूर्ण व्यवस्थित रित्या साफ करू शकाल तर आता मी हे व्यवस्थित साफ करून घेते तर तुम्ही बघू शकता रुमाल हा अगदी मळकट झालेला आहे आता हे एक बाजू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ब्लँकेट अशा पद्धतीने गोळा करायचं आहे आता आपण दिवांवरती घेतले त्यामुळे आपण आधी अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लँकेट गोळा करायचं आता असं का गोळा केला आहे आपण कारण यावरती मीठ आहे तर ते मीठ आपल्याला खाली नाही सांडवायचं आहे त्यामुळे आपण म बाजूला जाऊन हे मीठ जे आहे ते अशा पद्धतीने डिस्कार्ड करू शकतो तर हे झटकून घ्यायचं आहे म्हणजे यावरती जे काही मीठ आहे ते पूर्ण निघून जातं आता हे उलटं करून तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे तर असं झटकलं की मीठ पूर्ण खाली पडतं आता या दोन्ही बाजू क्लीन केल्यानंतर तुम्हाला हे ब्लँकेट पूर्ण दिव्यांवरती अशा पद्धतीने जे आहे मोकळं जे आहे आहे का तर हे तर मी तुम्हाला सांगणार था, आहे पण दिवांवरती नसेल ठेवायचं तर डायरेक्ट तुम्ही ऊन येत असेल तर उन्हामध्ये टाकू शकता दोरीवरती पण उन्हाचं हे नसेल तर मग अशा पद्धतीने दिवांवरती पसरवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर घरातील फॅन तुम्हाला ऑन करायचा आहे एक ते दोन तासामध्ये हे मस्त ड्राय होऊन जातं तुम्ही ऑब्झर्व कराल यामधला जो मळ आहे तो तर निघालेलाच आहे पण यामधली दुर्गंधीसुद्धा निघून जाते वास सुद्धा निघून जातो आता हे पूर्ण स्वच्छ झालंय मी इकडे तुम्हाला रुमालसुद्धा दाखवते आहे की रुमाल बघा किती घाण झालेला आहे आणि अशाच पद्धतीने सुती रुमालनी तुम्ही घरामधले कितीही मोठे ब्लँकेट असले ते स्वच्छ करू शकता पाण्याचा कलर सुद्धा बघू शकता अगदी घाण झालेला आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे ब्लँकेटचा कलरच डायरेक्ट चेंज होऊन जातो आणि असं वाटतं की नवीनच ब्लँकेट हे जे आहे म्हणजे आपण धुतलं की काय हे एकदम स्मूद होतं सगळा वास निघून जातो तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण सगळ्यांच्या घरी हा प्रॉब्लेम असतो की एवढे मोठे मोठे ब्लँकेट धुवायचे तर कसे धुवायचे आणि धुवायला पण घेतलं तर दोन तीन माणसं लागतात कारण ते पाणी एकदा त्याने ऑब केलं तर ते तोलायला फार जे आहे ते जड होऊन जातं त्यामुळे कोणाचीही हेल्प न घेता तुम्ही असेच घरामधील जेवढेही ब्लँकेट असलेल ते स्वच्छ करू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार व्हिडिओ आवडलास लाईक करायचं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी